यवतमाळ महागाव तालुक्यातील वाकाण येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बैल ठार झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकणगाव शिवारातील शेतामध्ये जनावरे चरत असताना अचानक बिबट्या वाघाने हमला करून बैलाचा फडशा पाडला. सुरेश कणिराम जाधव नेहमीप्रमाणेच आपली जनावरे घेऊन शेतामध्ये गेले होते. जंगलाला लागून असलेल्या शेतामध्ये बिबट्या वाघाने त्यांच्या बैलावर हमला केला. या झटापटीमध्ये बिबट वाघाने बैलाचा गळा घोट घेतल्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. वाकण येथील भांगदरी जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात ही घटना घडली. या परिसरामध्ये बऱ्याच बिबट वाघांचा संचार नेहमीच शेतकऱ्यांना पाहायला मिळत असतो. गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.